स्वाध्याय 3.4 पाहतेत आपण. प्रश्न दिलाय आपल्याला, पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता सुरुवातीला बघू आपण के आणि ओ यांच्यामध्ये काय संबंध आहे. तर बघू आपण, आता बघा के कुठं आहे, या ठिकाणी के आहे आणि ह्या ठिकाणी ओ आहे. आता केचा क्रमांक इकडून बघितला आपण, डावीकडून बघितला तर 11वा क्रमांक आहे केचा, बरोबर आहे. आता हा जो ओ आहे ह्या ओचा आपण इकडून क्रमांक बघूया, हे 5 10 आणि हा 11, म्हणजे के आणि ओ या दोन्हीही अक्षराचा क्रमांक उजवीकडून आणि डावीकडून सारखाच आहे, बरोबर आहे. बघा ह्याचा पण 11वा क्रमांक आहे आणि ह्याचा पण इकडून 11वा क्रमांक आहे. तर आता आपल्याला 3 नंबरचं पद दिले क्यू. आता क्यू कुठे आहे, ह्या ठिकाणी क्यू आहे. आता क्यूचा क्रमांक इकडून किती आहे, हे 5 आणि हे 6 7 8 9वा क्रमांक आहे. आणि 9व्या क्रमांकाला डावीकडून कोण आहे ते बघूया, डावीकडून हे 5 आणि हे 6 7 8 9, डावीकडून 9व्या क्रमांकाला आय आहे, बरोबर आहे. म्हणजे आय हे तुमचं उत्तर येईल. तर बघा आय हे ऑप्शन पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलंय, ओके. तर प्रश्न क्रमांक 2 बघू, जी के एम आणि क्यू एस आणि प्रश्नार्थक चिन्ह. चला ह्या ठिकाणी येणार अक्षर कोणतं आहे ते आपल्याला पाहायचे. आता बघा जी आणि के, जी आणि क्यूचे केचे आपण पहिले नंबर बघूया. जी कुठं आहे, जीचा नंबर 7 आहे. हे बघा जीचा नंबर आहे 7 आणि के, केचा क्रमांक आहे 11 आणि त्याच्यानंतर यम, जी केच्या नंतर यम म्हणतंय. यम कुठं आहे, ह्या ठिकाणी यमचा क्रमांक आहे 13. तर बघा 7च्या नंतरची येणारी मूळ संख्या 11 आहे. हे बघा इथं मूळ संख्या दिल्यात तुम्हाला, 7च्या नंतर 11 येते आणि 11च्या नंतर येणारी मूळ संख्या ही 13च आहे. तर या ठिकाणी सुद्धा असंच असणार आहे क्यू आणि एस. आता क्यू आणि एस यांच्यामध्ये बघूया, क्यूचा क्रमांक आहे तुमचा 17 आणि एसचा क्रमांक आहे 19, ह्या सुद्धा मूळ संख्या आहेत. आणि 19च्या नंतर येणारी मूळ संख्या ही 23 आहे आणि 23व्या क्रमांकाला येणारं अक्षर हे एक्स आहे. हे बघा हे 22 नंबरला आहे, हे 23 नंबरला डब्ल्यू आहे, ओके. म्हणजे इथं येणारं तुमचं डब्ल्यू, पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असेल. चला प्रश्न क्रमांक 3 बघत आहेत, सी प्रश्नार्थक चिन्ह, त्याच्यानंतर आर आणि डब्ल्यू. सुरुवातीला आपण आर आणि डब्ल्यू ह्यांच्यामधला संबंध बघूया. तर बघू आर आणि डब्ल्यू कुठे आहे, तर हे बघा आर कुठे आहे, आर हे 18 क्रमांक आहे म्हणजे चौथ्या गटामध्ये आहे आणि डब्ल्यू जे आहे ते इथं आहे. आर ह्या ठिकाणी मध्यभागी आहे आणि डब्ल्यू ह्या ठिकाणी मध्यभागी आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो क्रमांक येणार आहे हा सुद्धा मध्यभागीच येणार आहे कुठेतरी. आता सी जे आहे ते या ठिकाणी मध्यभागी आहे, तर या ठिकाणी मध्यभागी असणार अक्षर ते एच आहे. एकतर एच येऊ शकतं किंवा यम येऊ शकतं. यम तर पर्यायामध्ये नाहीये, पर्यायामध्ये एच आहे, त्याच्यामुळं एच येतं तुमचं, पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 4 बघू, डी पी त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आणि वाय दिले. आता डी आणि पी ह्यांच्यामधला संबंध बघू आपण. डीचा क्रमांक किती आहे, ए बी सी डी, डी हे इथं आहे चौथ्या क्रमांकाला. त्याच्यानंतर पी, पीचा क्रमांक आहे बघा तुमचा 16. आता बघा 4 चा वर्ग 16 म्हणता येईल आणि हे इथं आहे वाय. आता वायचा क्रमांक किती आहे, 25 आहे. पण 25 हा कुणाचा वर्ग आहे, तर 25 हा 5चा वर्ग आहे. मग 5व्या क्रमांकाला कोण आहे, 5व्या क्रमांकाला ई आहे, ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. चला प्रश्न क्रमांक 4 बघू, आपल्याला दिले काय, ई ए आणि हे एफ दिले, त्याच्यानंतर आय सी आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता ई ए आणि एफ ह्यांच्यामधला संबंध बघू पहिले. हे बघा ईचा क्रमांक किती आहे, 5 आहे आणि एचा क्रमांक आहे 1, ओके. 5 आणि 1 ह्यांची बेरीज 6 होते आणि एफ हा 6व्या क्रमांकालाच आहे. त्याचप्रमाणे आय सी आणि ह्यांचा पण असणार आहे आय सी. आयचा क्रमांक किती आहे, 9 आणि सीचा क्रमांक 3. 9 + 3 हे येतील 12, ओके. तर 9 आणि 3 12 येतील, ओके. तर 12व्या क्रमांकाला कोण आहे बघा, एल आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. चला प्रश्न क्रमांक 6 दिलाय, आय डी ए एल जे आय आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता सुरुवातीला आपण आय आणि डी ह्यांच्यामधला संबंध ओळखूया. आयचा क्रमांक आहे 9 आणि डीचा आहे 4. 9 आणि 4 यांची बेरीज केली तर 13 येईल. आणि ए एल, ए एल यांचा पण बघू लगेच. ए एल, ए एलची बेरीज 1 आणि एलचा क्रमांक 12 यांची बेरीज सुद्धा तुमची 13 येईल, ओके. हे बघा ह्या दोन्ही पदांची बेरीज
पहिला आणि दुसरा यांची 13 यायली. आता जे आणि आय यांची किती येते बघूया. जे चा क्रमांक आहे 10 आणि आय चा क्रमांक आहे 9. 10 आणि 9 यांची बेरीज यायली 19. आता 19 बेरीज येणार असा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. आता ई आणि एम, ई चा क्रमांक आहे 5 आणि एम चा क्रमांक आहे 13. 13 आणि 5 18 होतील, म्हणजे हा तर येणार नाही. त्याच्यानंतर जी आणि एम, जी चा क्रमांक आहे 7 आणि एम चा क्रमांक आहे 13. 13 आणि 7 20 व्हायलेत, हा पण येणार नाही. पर्याय क्रमांक 3 दिला एन आणि ई, एन चा क्रमांक आहे 14 आणि ई चा क्रमांक आहे 5. 14 आणि 5 19 येईल, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा तुम्हाला घेता येईल. पर्याय क्रमांक 4 बघू. ई ची किंमत आहे 5 आणि एन ची किंमत आहे 14. 14 आणि 5 हे सुद्धा 19 येईल, बरोबर आहे. एन ई किंवा ई एन दोन्ही पण घेता येतील, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा तुम्हाला उत्तर घेता येईल. ओके, प्रश्न क्रमांक 7 दिलाय एच ई एन. हे बघा, इथं एच ई एन दिलंय आणि ह्यांचा क्रमांक तुम्हाला पुढे दिलाय. एच चा क्रमांक 8 आहे, हे बघा, एच चा क्रमांक 8, ईचा क्रमांक 5 आणि एनचा क्रमांक 14. दिलेल्या अक्षरांचा क्रमांक पुढे दिलाय, वर्णाक्षरांचा. इथं सुद्धा आता एल ओ जी, एलचा क्रमांक काय आहे बघा. इथं एलचा क्रमांक आहे 12, ओ चा क्रमांक 15 आणि जीचा क्रमांक आहे 7. म्हणजे 12 15 7, बघा 12 15 7. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय तुम्हाला, इथं 8 आहे, इथं 7 आहे. तर 12 15 7 पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर येईल. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न, डी के पी आणि जे क्यू व्ही यांच्यामध्ये काय संबंध आहे बघू आपण. हे बघा, डी के पी यांच्या किमती काढू पहिले आपण. डी के आणि पी, हे बघा, डी ची किंमत आहे 4, के ची आहे 11 आणि पी चा क्रमांक आहे 16. हे बघा, यांच्यामध्ये फरक बघू. जे क्यू व्ही पण लगेच घेऊ आपण. जे की ची काय आहे हे बघा, जे चा क्रमांक आहे 10, नंतर क्यू 17 आणि व्ही, व्ही चा क्रमांक आहे 22. आता यांच्यातला फरक बघू आपण. 4 आणि 11 यांच्यातला फरक आहे 7 चा, ओके, आणि 11 आणि 16 यांच्यातला फरक आहे 5 चा. त्याच्यानंतर 10 आणि 7 यांच्यामध्ये 7 चा फरक आहे, आणि 17 आणि 22 यांच्यामध्ये फरक आहे 5 चा. ओके, तर बघा, ह्यांच्यामध्ये फरक दोघांमध्ये सारखाच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 यांच्यामध्ये असणारा फरक सुद्धा सारखाच येणार आहे. सुरुवातीला आपण एम एस डब्ल्यू ची किंमत ठेवूया, एम एस डब्ल्यू चे क्रमांक देऊया. इथं एम एस आणि डब्ल्यू आहे. एमचा क्रमांक आहे तुमचा 13, एसचा क्रमांक आहे 19 आणि डब्ल्यूचा क्रमांक आहे 23. तर बघा, ह्यांचा फरक किती आहे, 23 आणि 19 यांच्यामध्ये फरक आहे 6 चा आहे, बरोबर आहे. ह्यांचा 6 चा फरक आहे, आणि 19 आणि 23 यांच्यात फरक बघा 3 आणि 4, 4 चा फरक आहे. तर 6 आणि 4 चा फरक असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर बघू आपण, पहिला पर्याय एफ एन आर, एफ एन आर मध्ये किती फरक आहे. हे बघा, एफ एन मध्ये 6 चा फरक आहे का बघूया. एफ कितव्या क्रमांकाला आहे, एफ आहे 6व्या क्रमांकाला आहे, आणि एन हे आहे तुमचं 14व्या क्रमांकाला. 6 आणि 14 यांच्यामध्ये 8 चा फरक आहे, म्हणजे एफ एन तर येणार नाही. त्याच्यानंतर एच एन बघू, एच आणि एन, एच चा क्रमांक आहे 8 आणि एनचा क्रमांक आहे 14. 14 मधून 8 गेले 6, हा याय सारखा आहे. बघा, यांचे क्रमांक टाकू आपण. एचचा क्रमांक किती आहे, एचचा क्रमांक 8 आणि एनचा क्रमांक आहे बघा 14. ओके, तर ह्यांच्यामध्ये फरक आहे 6 चा, आणि 14 आणि आर, आता आरचा क्रमांक किती आहे 18, 14 आणि 18 यांच्यामध्ये 4 चा फरक आहे, बरोबर आहे. आपला पर्याय 6 आणि 4 चा फरक पाहिजे होता, तो 6 आणि 4 चा फरक हा पर्याय 2 मध्ये आहे, एच एन आर मध्ये. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. चला, प्रश्न क्रमांक 9 बघू. एफ एच जे एल, हे बघा, एफ एच हे जे आणि हे एल, ह्याचे क्रमांक देऊन घेऊ. एफचा क्रमांक आहे 6, एचचा आहे 8, जेचा क्रमांक आहे 10 आणि एलचा क्रमांक आहे तुमचा 12. हे बघा, 2-2 पटीमध्ये आहेत. त्यानंतर आपण टी आर पी एन यांचे क्रमांक घेऊया. हे बघा, हे टी आर पी एन, टीचा क्रमांक आहे 20, आरचा क्रमांक आहे 18, पीचा क्रमांक आहे 16 आणि एनचा क्रमांक आहे 14. हे बघा, यांच्यामध्ये इकडून 2 मिळवले, तर 6 मध्ये 2, 8 मध्ये 2, 10 मध्ये 2 मिळवले 12, तर ह्यांच्यामध्ये इकडून 2 मिळवले, तर बरोबर आहे. म्हणजे इकडून जाताना 2 वजा केले. तर आता बघा, तिसरं पद के एन क्यू टी, के एन क्यू टी ह्यांच्यामधला फरक बघू आपण. K
के चा क्रमांक किती बघा, के चा क्रमांक आहे 11, एन चा क्रमांक आहे 14, क्यू चा क्रमांक आहे 17 आणि टी चा क्रमांक आहे 20। बघा यांच्यामध्ये फरक काय आहे, तर 11, 12, 13, 14, 3, 14च्या पुढे 3, म्हणजे इथून पुढे 3, म्हणजे इकडून इकडे जाताना 3चा फरक आहे। तर आपला जे पर्याय शोधायचा आहे चौथं पद, या ठिकाणी असणारा नंबर ह्यांच्यामध्ये इकडून उजवीकडून इकडे जाताना 3चा फरक असावा। आता बघा सुरुवातीला यम, यमचा क्रमांक किती आहे, यमचा क्रमांक आहे 13 आणि पीचा क्रमांक आहे 16। हे बघा 13च्या पुढे 16, 16च्या पुढे 17, 18, 19, एसचा क्रमांक 19 आहे, त्याच्यानंतर 19च्या पुढे 20, 21, 22, व्हीचा क्रमांक 22 आहे। ओके, म्हणजे ऑप्शन नंबर एकच तुमचं उत्तर यायले, पहिला क्रमांक। इथं बघू एन आणि एल, यांचा क्रमांक आहे तुमचा 14, बघा यांचा क्रमांक 14, एलचा क्रमांक आहे तुमचा 12, 14 आणि 12 यांच्यात 2चाच फरक यायलाय, म्हणजे हा तर येणारच नाहीये। हे बघा पहिला आपलं जे पहिलं दिलं होतं, पहिलं पद आणि दुसरं पद यांच्यामध्ये 2 इकडून यायलेत आणि इकडून 2 कमी व्हायलेत। ओके, तर इकडून जाताना 3 जास्त वाढायलेत, तर चौथं जे पद आहे त्याच्यामध्ये इकडून येताना 3, जाताना 3 कमी होतील, म्हणजे बघा इकडून जाताना 3 कमी झाले, 3 कमी झाले आणि 3 कमी झाले, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 दिलाय, क्यू एस यू डब्ल्यू आर टी व्ही एक्स, तिसरं पद तुम्हाला काढायचंय आणि चौथं पद दिलंय। सुरुवातीला बघू आपण यांचे क्रमांक घेऊन, क्यू एस यू आणि डब्ल्यू चे, क्यूचा क्रमांक असेल 17, एसचा क्रमांक आहे 19, नंतर यूचा क्रमांक आहे तुमचा 21 आणि डब्ल्यूचा क्रमांक आहे तुमचा 23। आता बघा यांच्यामध्ये फरक किती आहे, 18, 19, 20, 21, 22, 23, म्हणजे प्रत्येकामध्ये 2-2चा फरक आहे। आता आर टी व्ही एक्स मध्ये बघू काय फरक आहे, तर आरचा क्रमांक आहे 18, नंतर टीचा 20, व्हीचा क्रमांक आहे तुमचा 22, एक्सचा क्रमांक आहे 24। ओके, हे बघा आर टी व्ही एक्स 18, 19, 20, 21, 22, 23, 24। ओके, इथं पण 2चा फरक आहे। त्याच्यानंतर एफ एच जे एल ह्यांच्यामध्ये बघू आपण काय फरक आहे, तर एफचा क्रमांक आहे 6, एच 8, जेचा क्रमांक आहे 10 आणि एलचा क्रमांक आहे 12, ह्यांच्यामध्ये पण 2-2चा फरक आहे, म्हणजे जे तुमचं तिसरं पद येणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धाच 2चा फरक असणार आहे। आता ह्यांच्यामध्ये आहे का बघूया, ई आणि एफ यांच्यामध्ये तर 1चाच फरक आहे, म्हणजे हा तर येणार नाही। ई आणि जे, ई आणि जे ह्यांच्यामध्ये 2चा फरक आहे। ओके, ईचा क्रमांक आहे 5, जेचा क्रमांक आहे 7, नंतर ई जी, नंतर डायरेक्ट जे म्हणतंय, म्हणजे इथं 10व्या क्रमांकाला इथं 3चा फरक यायलाय, ह्यांचा 2 यायला पण ह्यांच्यात 3चा फरक यायला, म्हणजे हा तर येणार नाही। पर्याय क्रमांक 3 दिला एफ जी आय जे, हे बघा एफ जीचा क्रमांक आहे 7, हे पण येणार नाही तुमचं। पर्याय क्रमांक 4 दिले ई जी, हे 5 आहे ई, जीचा क्रमांक आहे 7, आयचा क्रमांक आहे 9 आणि केचा क्रमांक आहे 11। तर ह्यांच्यामधलं जे डिफरन्स आहे, फरक आहे, ते 2चा आहे। ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 11 दिलाय, प्रश्नार्थक चिन्ह एस पी, एन पी आणि एक्स एक्स, हे बघा इथं पहिलं पद आपल्याला काढायचंय, दुसरं तिसरं आणि चौथं दिलंय, म्हणजे तिसरं आणि चौथं पद ह्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध पहिलं आणि दुसरं यांच्यामध्ये असणार आहे। तर यांच्यामध्ये बघू आपण काय असेल, तर एन पी आणि एक्स एक्स, तर यांची किंमत बघूया, यांची किंमत येते 14 आणि पीची किंमत आहे 16 आणि एक्सची किंमत आहे बघा 24। ओके, तर बघा यांच्यामध्ये काय संबंध, काय नेमका फरक काय यांच्यामध्ये, हे 16 आणि 24 यांच्यामध्ये जो फरक आहे तो 8चा आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर आणि 24 यांच्यामध्ये फरक आहे तो आहे 10चा, म्हणजे बघा ह्याच्यामध्ये 10 मिळवल्यावर इकडची संख्या भेटायली आहे आणि 16 मध्ये 8 मिळवल्यावर इकडची 24 संख्या भेटायली आहे। इथं पण असाच फरक असणार आहे। हे एस पी जे आहे, एस पी आपल्याला भेटलं आहे, एस पीची किंमत किती आहे 19 आणि पीची किंमत आहे 16। हे बघा कोणत्या संख्येमध्ये 8 मिळवल्यावर आपल्याला 19 भेटतात, जर आपण मागं गेलो तर आपल्याला 11 भेटणार तिकडं। ओके, हे 11 मध्ये आपण 8 मिळवले तरच आपल्याला पुढचे 19 भेटलेत। त्याच्यानंतर 16च्या मागे 10 गेलं तर इथं 6 भेटणार आहेत आपल्याला 6व्या क्रमांकाला। तर 6व्या क्रमांकाला कोण आहे बघू आपण, आणि 11व्या क्रमांकाला, 6व्या क्रमांकाला येतं बघा एफ,
हे बघा एफ येतं 6व्या क्रमांकाला आणि 11व्या क्रमांकाला येतं के. ओके, म्हणजे एफ के पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 12 दिलाय टी एक्स प्रश्नार्थ चिन्ह के क्यू आणि ओ एम. आता ह्यांचा संबंध बघू पहिले आपण के क्यू आणि ओ एम. हे बघा के ची किंमत आहे 11, क्यू ची किंमत आहे 17, ओ ची किंमत आहे 15 आणि एम ची किंमत आहे 13. ह्यांचा फरक बघू आपण. हे बघा 11 मध्ये 2 मिळवले तर अधिक 2 केले तर 13 भेटायले तर आणि 17 मध्ये 2 वजा केले तर ओके 17 मधून 2 वजा केले तर 15 भेटायले. इथं पण तेच असणार आहे. हा जो टी एक्स आहे टीचा क्रमांक आहे 20 आणि एक्सचा क्रमांक आहे 24. ओके, आता हा जो आहे हा नंबर टी ह्याच्यामध्ये आपण 2 मिळवायलो तर म्हणजे 22व्या क्रमांकाचं कोणतरी भेटणार आहे आपल्याला. आणि हा जो मधला आहे मधला ह्याच्यामधून आपण 2 कमी करायलो तर म्हणजे 24 मधून 2 कमी केले तर 22व्या क्रमांकाचं कोणतरी भेटणार आहे आपल्याला. ओके, म्हणजे हा पण 22च असणार आहे. 2 मिळवले 20 मध्ये 2 मिळवले तर 22च भेटायले आणि 24 मधून मधल्या क्रमांकामधून 2 वजा केले तेव्हा सुद्धा 22च भेटायले. म्हणजे 22व्या क्रमांकाला आहे तुमचं व्ही, इथं पण व्ही आणि व्ही येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर येईल. चला प्रश्न क्रमांक 13 दिलाय एस एम आणि आर एक्स. एस एम आणि आर एक्स त्याच्यानंतर ओ आय आणि प्रश्नार्थ चिन्ह. तर आपण एस एम मधला फरक बघू. पहिले एस ची किंमत आहे 19, त्याच्यानंतर एम ची किंमत आहे 13, आर ची किंमत आहे 18 आणि एक्स ची किंमत आहे 24. फरक बघू यांच्या मधला. 19 आणि 13 यांच्यामध्ये फरक आहे 6चा. ओके, 19 13 6चा फरक आहे आणि 18 आणि 24 यांच्यामध्ये सुद्धा 6चा फरक आहे. हे बघा 19 मधून 6 वजा केले तर 13 भेटतात, 18 मध्ये 6 मिळवले तर 24 भेटतात. ओके, आता हे जे तिसरं पद आहे ओ आय ह्याला बघू आपण काय भेटतं. तर ओ ची किंमत आहे 15 आणि आय ची किंमत आहे 9. 15 मधून 6 वजा केले तर 9 भेटतात. ओके, 15 मधून 6 वजा केले तर 9 भेटतात. तर आता आपल्याला पर्याय असा सापडायचा आहे की त्या पर्यायामध्ये 6चा फरक असायला हवा. आता पर्याय पहिला एन टी दिलाय, एन आणि टी, एन ची किंमत आहे 14. हे बघा एन ची किंमत आहे 14 आणि टी ची किंमत आहे 20, यांच्यामध्ये 6चा फरक आहे आणि 14 मध्ये 6 मिळवले तर 20 भेटतात. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण येऊ शकतो. त्याच्यानंतर पर्याय 2 बघू. एम ची किंमत आहे 13, टी ची किंमत आहे 20, इथं 7चा फरक यायलाय. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 दिलंय, एन ची किंमत आहे 14 आणि एम ची किंमत आहे 13, हे तर नाही येणार, 1चा फरक आहे. टी आणि एन, टी ची किंमत आहे 20 आणि एन ची किंमत आहे 14, ह्याच्यामध्ये 6 वजा व्हायलेत पण ह्याच्यामध्ये 6 मिळवल्या चाललेत. बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1च तुमचं उत्तर येईल, एन टी. चला प्रश्न क्रमांक 14 दिलाय, पहिलं पद तुम्हाला काढायचंय व्ही एस क्यू, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद दिलंय तुम्हाला. ओके, तर पहिलं पद काढायचंय. सुरुवातीला आपण ह्या दोघांमध्ये काय सारखेपणा आहे पाहूया. एच के एम आणि आर ओ एम ह्यांची क्रमांक जमा करूया. एचचा क्रमांक आहे 8, केचा क्रमांक आहे 11 आणि एमचा क्रमांक आहे 13. आरचा क्रमांक आहे 18, ओचा क्रमांक आहे 15 आणि एमचा क्रमांक आहे 13. बघू 8 आणि 11 3चा फरक आहे, इथं 11 आणि 12 13 2चा फरक आहे. ह्या ठिकाणी बघा 18 आणि 15, ओके, वजा 3चा फरक आहे. 18 मधून वजा 3 केले तर 15 मिळतात आणि 15 आणि 13 इथं पण 15 मधून 2 वजा केले तर भेटतात 13. ओके, तर या ठिकाणी 3 हे बघा 8 मध्ये 3 मिळवले अधिक 3 मिळवले तर 11 भेटायलेत आणि 11 मध्ये अजून 2 मिळवले तर 13 भेटायलेत आणि या ठिकाणी 18 मधून 3 वजा केले तर 15 भेटायलेत आणि 15 मधून 2 वजा केले तर 13 भेटायलेत. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा असंच असणार आहे. आता हा जो पद आहे चौथा, चौथा पद आणि दुसरा पद हे सारखे असतील आणि राहिलं मग पहिलं पद आणि तिसरं हे दोघं सारखे असतील. आता इथं काय आहे, पहिल्या दोघांमध्ये 3 मिळवलं चालले तर म्हणजे 3चा फरक आहे. ओके, आता डीएच मध्ये 3चा फरक आहे का बघूया. डी ची किंमत आहे 4 आणि एच ची किंमत आहे 8, ह्यांच्यामध्ये 3चा फरक आहे का? नाहीये, हे तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 बघू. सी ची किंमत आहे 3 आणि जी ची किंमत आहे 7. बघा ह्यांच्यामध्ये फरक कितीच आहे, 4चा फरक आहे ह्यांच्यामध्ये, हे पण येणार नाही. पर्याय क्रमांक 3 बघू. डी जी आय, डी ची किंमत आहे 4, जी ची किंमत आहे 7 आणि आय ची किंमत आहे 9,
आता ह्यांच्यामध्ये बघा, चार आणि सात आणि नऊ, चार मध्ये सात मिळवलं, तीन मिळवले तर सात भेटतात आणि सात मध्ये दोन मिळवले तर नऊ भेटतात, म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा सेम ह्याच्यासारखा येतोय. हे बघा, डी जी आणि आय, डी ची किंमत आहे चार, सात आणि नऊ. हे बघा, चार मध्ये आपण तीन मिळवलेत, तीन अधिक केलं तर सात भेटायला येतं, आणि सात मध्ये दोन मिळवले तर नऊ भेटायला येतं, म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर असं. ओके, हे बघा, पहिलं पद आणि तिसरं पद ह्यांच्यामध्ये सारखेपणा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक पंधरा दिलाय, सी आय ई ओ, पहिले ह्यांचा फरक बघू आपण ह्यांच्यामध्ये काय तर सारखं. सी ची किंमत आहे तीन, आय ची किंमत आहे नऊ, आणि ई ची किंमत आहे पाच, आणि ओ ची किंमत आहे पंधरा. हे बघा, हे जे तीन आहे ह्या तीनला कोणत्या तरी संख्येनं गुणलं चाललंय, तीनला तीन न गुणलं तर नऊ भेटायले. ओके, आणि पाचला, पाचला तीन न गुणलं तर पाच तरी पंधरा भेटायले. तर बघा आता इथं काय व्हायला, तर इथं बी एच आहे, इथं बी एच आहे. ओके, बी ची किंमत आहे दोन, तर दोनला किती न गुणलं तर एच भेटायले, जर दोनला चार न गुणलं तर बेचोक आठ, आठव्या क्रमांकाची एच भेटायला तुम्हाला. ओके, आता ह्यांच्यामध्ये पण तसंच असायला पाहिजे. आता एच ची किंमत किती आहे, एच ची किंमत आहे सहा, आणि वाय ची किंमत किती आहे पंचवीस. सहा आणि पंचवीस यांचा काहीही ताळमेळ नसतो. ओके, नंतर एफ एक्स बघू, एफ ची किंमत आहे पाच आणि एक्स ची किंमत आहे चोवीस. पाच आणि चोवीस ह्यांचा पण काहीही नाही, तर सहा येते. बरोबर आहे, एफ ची किंमत आहे सहा आणि साईन चौक चोवीस. हे बघा, सहा आणि चोवीस, साईन चौक चोवीस हा येऊ शकतो. बघा, हे बघा, एफ आणि एक्स, एफ ची किंमत आहे सहा आणि सहाला चार न गुणलं तर साईन चौक चोवीस, तर चोवीसव्या क्रमांकाचं एक्स पण इथं आहे आपल्याकडे. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक तीन बघू, जी ची किंमत आहे सात आणि एक्स ची किंमत आहे चोवीस. सात आणि चोवीसचा पण काही संबंध नसतो. जी आणि वाय, जी ची किंमत आहे सात आणि वाय ची किंमत आहे पंचवीस, ह्यांचा पण काही संबंध येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक दोन साईन चौक चोवीस हे तुमचं उत्तर येईल. चला प्रश्न क्रमांक सोळा पाहतोय आपण. डीबीई एक्स व्ही वाय, आपण डायरेक्ट यांना क्रमांक देऊ पहिले. डी बी ई नंतर एक्स व्ही वाय. ओके, तर डीचा क्रमांक येतो चार, बीचा दोन आणि ईचा क्रमांक येतो पाच. एक्सचा क्रमांक येतो चोवीस, व्हीचा क्रमांक येतो बावीस आणि वायचा क्रमांक येतो पंचवीस. बघू काय फरक आहे यांच्यात. तर हे बघा, चार आणि दोन ह्यांच्यात काय व्हायले, दोन वजा व्हायले तर, आणि दोन मध्ये काय व्हायले तर तीन अधिक व्हायले तर. इथं बघा, चोवीस मधून दोन वजा व्हायले तर बावीस मध्ये तीन अधिक व्हायले तर. बरोबर आहे, तर बघू आता तिसरं आणि चौथं पद यांच्यात काय फरक आहे. ह्या दोघांमध्ये तर फरक सारखा आहे, म्हणजेच तिसरं आणि चौथं ह्यांच्यामध्ये सुद्धा सारखाच फरक असणार आहे. आता जी आय एफ ह्यांचा फरक बघू आपण. जी आय एफ, जी ची किंमत आहे तुमची सात, आय ची किंमत आहे नऊ आणि एफ ची किंमत आहे सहा. तर बघा, सात मधून दोन काय व्हायले तर अधिक व्हायले तर, सात मध्ये दोन मिळवले तर नऊ झाले, आणि नऊ मधून तीन वजा व्हायले तर सहा भेटायले. तर म्हणजे असा पर्याय आपल्याला सापडायचा की त्यांच्या पहिल्या दोन फरकामध्ये अधिक दोन असले पाहिजे फरक, आणि दुसऱ्या दोन मध्ये वजा तीन असले पाहिजे. आता पहिले आपण आर एस पी बघूया. हे बघा, आर एस पी, आर ची किंमत किती आहे, आर ची आहे अठरा क्रमांक, एस चा एकोणवीस आणि पी चा आहे सोळा. हे बघा, अठरा आणि एकोणीस याच्यात एक मिळवला चाललाय, म्हणजे पर्याय हा तर येणार नाही एक नंबरचा. दुसरा पर्याय बघू आपण, क्यू एस टी बघू. क्यू ची किंमत किती आहे, क्यू ची किंमत आहे सतरा, एस ची किंमत आहे एकोणवीस. हे बघा, इथं दोन मिळवलं चालले तर, ओके, सतरा मध्ये दोन मिळवले तर एकोणीस भेटायले तर, आणि एकोणीस मधून तीन वजा केले, एकोणीस मधून तीन वजा केले तर सोळा यायला पाहिजे, म्हणजे टीचा क्रमांक सोळा यायला पाहिजे. पण टीचा क्रमांक किती आहे, टीचा क्रमांक हा वीस आहे, मग म्हणजे हा तर येणार नाही. चला पर्याय क्रमांक तीन बघू, क्यू एस पी, क्यू एस पी पर्याय क्रमांक तीन बघत आहेत. क्यू ची किंमत आहे सतरा, एस ची किंमत आहे तुमची एकोणवीस आणि पी ची किंमत आहे तुमची सोळा. हा येऊ शकतो बघा. हे बघा, सतरा मध्ये दोन मिळवले तर एकोणीस भेटतात, आणि एकोणीस मधून तीन वजा केले, एकोणीस मधून तीन वजा केले तर सोळा भेटत आहेत. कळलं का? ओके, म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर येऊ शकतं. क्यू एस पी हेच उत्तर आहे तुमचं. ओके, आता पर्याय क्रमांक चारला आपण एकदा चेक करूया उत्तर आहे का.
बघा क्यू आर पी, क्यू आर आणि पी, क्यू ची किंमत आहे तुमची 17, आर ची किंमत आहे तुमची 18 आणि पी ची किंमत आहे 16। हे बघा यांच्यामध्ये एक वजा व्हायलाय, एक मिळवला चाललाय आणि 18 मधून दोन वजा व्हायला येतात, चालते हा तर नाही येणार तुमचा। पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल। चला प्रश्न क्रमांक 17 दिलाय एच आय क्यू, एच आय क्यू पहिले ह्यांच्यामध्ये बघू आपण काय सारखेपण आहे तर। हे बघा एच ची किंमत, एच हा कितव्या नंबरला आहे बघू, एच हा 8व्या नंबरला असतो, आय 9व्या नंबरला आणि क्यू, क्यू तर पाहिला तर आपण क्यू हा 17व्या नंबरला आहे। तर बघा ह्याच्यामध्ये काय सारखेपणा दिसतो, 8 आणि 9 यांची बेरीज 17 यायली आहे। ओके बघा 8 आणि 9 यांची बेरीज 17 यायली आहे, एक मूळ संख्या भेटली आपल्याला। त्याच्यानंतर आर ए एस, आर ची किंमत आहे 18, ए ची किंमत आहे 1 आणि 18 आणि 1 19, एस हा 19व्या क्रमांकाला आहे, ही पण मूळ संख्या आहे 17च्या नंतरची। हे बघा 17च्या नंतरची क्रमवार मूळ संख्या 19 आहे। नंतर एफ जी एम, एफ जी एम, एफ ची किंमत किती आहे 6 आणि जी ची किंमत आहे 7, 7 आणि 6 13। ओके म्हणजे एम ची किंमत आली तुमची 13, इथं पण तुम्हाला मूळ संख्या भेटते ह्या दोघांची बेरीज केल्यावर। आता पर्याय असा सापडायचा की 13च्या पुढची मूळ संख्या कोणती आहे, 17 यायला पाहिजे। ओके बेरीज 17 यायला पाहिजे आणि 17व्या क्रमांकाला कोण आहे, 17व्या क्रमांकाला तुमचा क्यू आहे। तर कुठं क्यू आहे बघा, सगळ्यांकडेच क्यू आहे। ओके तर कुणाकुणाची बेरीज 17 येते ते बघू। आता बघा एम आणि सी, एम ची किंमत आहे 13 आणि सी ची किंमत आहे 3, 13 आणि 3 16, हे तर येणार नाही। एन आणि सी बघू, एन ची किंमत 14 आणि हे 3, 14 आणि 3 17, एन सी क्यू येतं बघा, एन सी क्यू हे तर 14 आणि हे 3, 14 आणि 3 17, हे भेटलं क्यू। ओके पर्याय क्रमांक 2 यायलंय उत्तर तुमचं। पर्याय क्रमांक 3 बघू, एन सी आर, एन ची किंमत 14 आणि 3 16, पण आर ची किंमत वेगळी आहे, आर हा 18व्या क्रमांकाला आहे। एन बी 14 आणि 2 15 16, हे पण येणार नाही। ओके तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे। चला प्रश्न क्रमांक 18 दिलाय आपल्याला एफ जे आणि एच, पहिले आपण ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तर पाहूया, काय सारखेपण आहे पाहूया। ओके एफ ची किंमत दिली आहे आपल्याला, एफ हा 6व्या क्रमांकाला आहे आणि जे हा 10व्या क्रमांकाला आहे आणि एच जो आहे तो 8व्या क्रमांकाला आहे। तर बघा 6 आणि 10 यांची जर बेरीज केली तर 16 येते आणि या 16ला जर 2 भाग दिला तर एच भेटतो 8व्या क्रमांकाचा। हाच संबंध आपल्याला 3रा आणि 4थ्यामध्ये करायचा आहे। तर के आणि क्यू, के ची किंमत आहे आपली 11 आणि क्यू ची किंमत आहे 17, ह्या दोघांची बेरीज करू आणि बेरीज करून त्याला 2 भाग देऊ। 17 आणि 11 यांची बेरीज केली तर ही येते 28, 28ला 2 भाग दिला तर उत्तर येतं 14, म्हणजे 14व्या क्रमांकाला कोण आहे बघा, 14व्या क्रमांकाला एन आहे। पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येतं एन। ओके चला प्रश्न क्रमांक 19 दिलाय आपल्याला जे एल, नंतर हा दुसरं पत्तर तुम्हाला काढायचंय, नंतर पी एस आणि के एन। आता बघू जे एन मध्ये काय फरक आहे, तर जे एल, जे ची किंमत आहे 10 आणि एल ची किंमत आहे 12, पी ची किंमत आहे 16, एस ची किंमत आहे 19, के ची किंमत आहे 11 आणि एन ची किंमत आहे 14। सगळ्यामधला फरक बघू, इथं 2चा फरक आहे, इथं 3 आणि इथं पण 3चा फरक आहे। ओके म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद या दोघांमध्ये 2चाच फरक असणार आहे, 3रा आणि 4थ्यामध्ये 3चा फरक आहे। ओके 2चा फरक असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे, ई आणि जे, ई आणि जी यांच्यामध्ये 2चा फरक आहे का, आहे, ई आणि जी मध्ये 2चा फरक आहे। बघा ई आणि जी, ई ची किंमत 5 आहे आणि जी ची किंमत 7 आहे, म्हणजे यांच्यात 2चा फरक आहे। एकतर पर्याय 1 येऊ शकतं आपलं उत्तर, दुसरे पर्याय बघू आपण, ई आणि एफ, ई आणि एफ यांच्यामध्ये जर 1चाच फरक आहे, एफ आणि जी ह्यांच्यामध्ये 1चाच फरक आहे, जी आणि ई, हे बघा जी आणि ई हा पण येतो बघा, ह्यांच्यामध्ये सुद्धा 2चाच फरक आहे, म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 4 हे दोन्ही पण उत्तर येऊ शकतात आपले। हे बघा आता पर्याय 1 आणि 4 ह्यांच्यामध्ये फरक काय ते बघू आपण। हे बघा पर्याय 1 मध्ये दिलंय की ई जी आहे, ई ची किंमत किती आहे 5 आणि जी ची किंमत 7 आहे। आता फरक काढताना 5 मध्ये 2 मिळवल्या चाललेत, 5 अधिक 2 केले तर 7 भेटायलेत, बरोबर आहे।
तर या ठिकाणी सुद्धा तेच असणार आहे. ओके, आता या ठिकाणी काय होईल, जी ची किंमत आहे सात आणि सात मधून दोन वजा केले तर पाच भेटेल इथं. ओके, तर आपल्याला हे नाही पाहिजे, आपल्याला हेच पाहिजे दोन मिळवलेलं, म्हणजे पर्याय क्रमांक एकच हे तुमचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक वीस दिलाय, सी आणि ई पंधरा. हे बघा, इथं सी आणि ई चे क्रमांक घेतलेत आणि यांचा गुणाकार केलाय, तीना पाची पंधरा. इथं पण तेच करायचे, जे आणि बी यांचे क्रमांक घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा. जेचा क्रमांक आहे दहा, बीचा क्रमांक आहे दोन आणि दहा दोन वीस. वीसव्या क्रमांकाला क्रमांकच लिहायचा आहे आपल्याला. पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल.